आमदार अनिल बाबर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया। आमदार अनिल बाबर यांची जनतेत आपला माणूस म्हणून ओळख आहे। तालुक्याच्या लोकांच्या प्रश्नावर सरकार दरबारी मांडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी अशी त्यांची ओळख असून, निवडणुकीच्या वेळी टेंबू योजनेचं पाणी घाट मात्यावर गावापर्यंत पोहोचवू असा शब्द दिला होता, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे आमदार अनिल बाबर हे नाराज होते। त्याचबरोबर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुजाभाव मिळत असल्यामुळे नाराज होते। केलेल्या कामाचं तुम्हीच घ्या, परंतु आम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेताय हे सुद्धा चुकीचं आहे, हे बाबर यांनी बोलून दाखवले होते। एक कामाचा माणूस आहे, जेणेकरून सातत्य त्यांना काम लागतं। मतदारसंघामध्ये कायम राज्यात चढता आलेख ठेवण्याचं काम त्यांनी करतात। मला वाटतं एक ध्येयवेडा माणूस आहे, जेणेकरून टेंभू योजनेचं जे काम आहे ते मला वाटतं त्यांनी या मतदारसंघामध्ये करून दाखवलं। आणि सगळ्यात महत्वाचं, सहाव्या टप्प्यामध्ये जी गावं राहिलेली होती ती गावं निवडून आल्यानंतर जनतेला भावने आश्वासन दिलं होतं की 6 महिन्याच्या आत 6वा टप्पा मी मंजूर करून घेईन, पण मला वाटतं 2.5 वर्ष झालं या 6व्या टप्प्याचं काम रखडलं गेलं आणि म्हणावा असा मतदारसंघामध्ये काम होईना। आणि जेणेकरून आपण जनतेला शब्द दिले आणि ते शब्द आपल्याकडून जर पूर्ण होत नसेल तर या सरकारमध्ये आपण थांबायचं काय काम आहे असं मला वाटतं। सातत्यानं भाऊ बोलत होते आणि जी काम जर सर्वसामान्य माणसापासून, मग कुठल्याही सरपंच असू देत कोणी असू देत, त्या कामाची अडचण ही कायम सातत्यानं निर्माण होत होती आणि अशा कायम होणाऱ्या कुरघोडीला कंटाळून मला वाटतं ते निर्णय जे त्यांनी घेतलेला आहे ते निर्णय योग्यच आहे। अमोल मोरे सरपंच ग्रामपंचायत दिगंचे अनिल भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आमच्या भागामध्ये काम करत असतोय आणि संपूर्ण जिल्ह्याला अनिल भाऊंच्या कामाची पद्धत माहीत आहे। त्यांना काम हे अतिशय जलद गतीनं आणि पटकर्ण करायची सवय आहे। एखादं काम रांगळत ठेवायची त्यांची स्वभाव नाही आणि त्यांची भूमिका नसते, त्यामुळे कामाचं स्पीड लागतं अनिल भाऊंना। आणि आम्ही सर्वजण त्यांना अगदी जवळून ओळखतोय, गेली 20 वर्ष झालं मी ओळखतोय, भाऊ गेले 35 वर्ष झालं राजकारणामध्ये आहे, सक्रिय आहे, हारू जिकू आणि भाऊ 4 वेळा आमदार झाले, 3 वेळा त्यांचा पराजय झाला, पण कामापासून त्यांनी कधी कार्यकर्ता लांब होऊन दिला नाही, कामामुळे कधी कार्यकर्ता त्यांचा लांब गेला नाही, पडले तरी ते काम करत राहिले आणि जिंकले तरी काम करत राहिले। त्यांचं काम करण्याचं स्पीड आहे आणि गेले 2.5 वर्ष झाले आम्ही बघतोय की ह्या आघाडी सरकारच्या काळामध्ये जरा कामाचं स्पीड थोडं कमी झालं होतं, त्यामुळे आम्ही अनिल भाऊंची तळमळ, त्यांची तडफड आम्ही बरेच दिवस झालं बघत होतो। ही जवळजवळ बंद असल्यासारखीच होती, कामाला गती नव्हती, त्यामुळे भाऊ नाराज होते आणि भाऊने जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अतिशय योग्य वाटतोय। आम्ही त्यांच्या निर्णयासोबत आहे, भाऊ सांगतील तेच आमचं धोरण असते, त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सर्व पार्टीचे हे खुश आहेत आणि त्यांच्यासोबत ठामपणे आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।